साई बाबा टी एंड पाव भाजी कॉर्नर, चहा, कॉफी, दूध, डोनट, स्पेशल क्रीम रोल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण। शुभमंगल कार्यासाठी पावभाजी ऑर्डर घेतल्या जातील। ठिकाण नवीन प्रांत कार्यालया शेजारी नवीन नगर रोड संगमनेर। संपर्क सचिन रेवगडे 95522 89 473, गणेश रेवगडे 97623 81 045 आणि सुनील रेवगडे 90217 81 574। मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीनं घरकुल वंचितांना घर मिळण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या आत्मनिर्भर आवास भूमिगुंठा या योजनेच्या माध्यमातून निंबळक येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या ठिकाणी घरकुल वंचितांना 80,000 रुपयांमध्ये एक गुंठा जमीन देण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक या ठिकाणी बैठक पार पडली। घरकुल वंचितांसाठी खरोखरच गेल्या 7 ते 7 वर्षापासून आमचे नेते माननीय कारभारी गवळी साहेब, पीपल्स हेल्पलाइन असेल, मेरा अपना घर आंदोलन असेल, यांच्या माध्यमातून खरोखरच वंचित गोरगरिबांसाठी आपण पाहिलं किती त्या माणसाची तळमळ होती। 7 वर्षापासून हा विषय त्यांनी हाती घेतला की गोरगरीब वंचितांसाठी घर करायचेच आपल्याला कोणत्या परिस्थितीत। आज त्यांना 6 वर्षांमध्ये अनेक अडचणी आल्या, परंतु त्याच्यावर कुठलंही त्यांनी म्हणजे हार न खाता आज त्यांनी हा प्रकल्प हाती घेतला आणि त्याला आज यश आलेलं आपण पाहतोय। आज जागा भेटली, म्हणजे आज जवळजवळ 10 एकरची जागा आज या घरकुल वंचितांसाठी मिळून याचं सर्व श्रेय कारभारी गवळी साहेब यांनाच आहे। कारण काय, त्यांनी जो मुद्दा पहिल्यापासून 7 वर्षापासून हाती घेतलाय, आज खरोखर त्याचं या घरकुल वंचितांसाठी घराचं काम असेल। आज पाहिलं ना आपण ते प्लॉट पाहिले तिथे लोकांना, ते ज्या लोकांनी बी या 6 वर्षांमध्ये या आंदोलनामध्ये भाग घेतला, ज्यांना खरोखरच नगर शहरामध्ये नगरच्या आसपास घरं नाही आहेत, त्या बिचाऱ्या माता माऊलींनी या 6 वर्षांमध्ये इतका म्हणजे आज या वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाले अहमदनगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये झालं, परंतु शासन असेल कुणी असेल त्यांच्या कुणीही दखल नाही घेतली। परंतु मी डोके परिवाराचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेऊन प्रसाद डोके सर यांनी पुढाकार घेतला, कारभारी गवळी साहेबांनी सातत्याने तो पाठपुरावा केला। या दोन्ही या घरकुल वंचितांच्या खरं घराचं स्वप्न कारभारी गवळी साहेब आणि आता जो प्रसाद ज्यांनी जागा दिली ते प्रसादजी डोके साहेब यांचं मी मनापासून या घरकुल वंचितांच्या वतीने अभिनंदन करतो, आभार मानतो। आत्मनिर्भर आवास भूमिगुंठा या योजनेच्या माध्यमातून घरकुल वंचितांना 80,000 रुपयांमध्ये एक गुंठा जमीन मिळणार आहे। तर या योजनेसाठी जागा देणारे जागा मालक शेतकऱ्यांचा देखील खडकाळ पडजमिनीच्या मोबदल्यात चांगला फायदा होणार आहे। मंगळवारी 10 नोव्हेंबरपासून 80,000चा धनादेश घेऊन जागेचं साठे खत लिहून देण्यात येणार आहे। तर घरकुलासाठी असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय या योजनेअंतर्गत घरकुल वंचितांना 50,000चं अनुदान देखील मिळणार आहे। अवघ्या 30,000 रुपयांमध्ये एक गुंठा जागा अल्पदरामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी ॲडव्होकेट गवळी यांनी दिली। आता घरकुल वंचितांना सगळ्यामध्ये जी मोठी अडचण होती ती म्हणजे एक भूमिगुंठ्याची गरज होती, एका प्लॉटची गरज होती, लोकांकडे जमीन नसल्यामुळे घरकुल वंचितांना न्याय आतापर्यंत मिळाला नाही। ज्यांच्याकडे जागा होती त्यांनी घरं बांधले, त्यांना अनुदान देखील सरकारने दिलं, आणि ज्यांनी फ्लॅटमध्ये मिळवली जागा त्यांना देखील सरकारने अनुदान दिलेलं आहे। राहिला प्रश्न असा आहे की ह्या लोकांकडे फ्लॅट घेण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा वेळेला 11 लाखापर्यंत हे पैसे उभे करू शकत नसल्यामुळे मग यांना भूमिगुंठा योजना आपण सातत्याने मांडली आणि त्याला यश आलेले। या ठिकाणी निंबळक हे जे काही ठिकाणं आहे त्या ठिकाणी डोके कुटुंबाचं 10 एकरापेक्षा जास्त जमीन आहे, 16 एकर जमीन आहे, तर त्या 16 एकरापैकी 10 एकर जमीन आपल्याला त्यांनी उपलब्ध केलेली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना आपल्याला 80,000 रुपये प्रत्येक गुंठ्यामागे त्यांना द्यायचे। आणि जे काही डोके आहेत वगैरे, डोकेनगर देखील वनस्त्री डोकेनगर देखील आपण घोषित केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मुख्य गोष्टी जी आहे पाणी, वीज, रस्ते मिळण्यासाठीचा आपला प्रयत्न आहे। आज दिवसभर आम्ही रस्ता कशा पद्धतीने टाकता येईल वगैरे आणि सरकारच्या मदतीने तो रस्ता जो आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत तो मंजूर होऊन त्वरित कसा होईल याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि मला खात्री की ते झाल्याशिवाय राहणार नाही। दुसरी गोष्ट आहे जे की विजेचे खांब टाकायला पैसा लागतो वगैरे वगैरे, तो देखील आपल्याला एका दुसऱ्या योजनेमार्फत ते मिळण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे।
आणि ग्राम पंचायत आपल्याला पाणी पुरवठा देण्याची त्यांची जबाबदारी आहे, त्यामुळे पावीर म्हणजे पाणी वीज आणि रस्ते याच्याबद्दलचा प्रश्न सोडवण्यामध्ये आपण यशस्वी झालेले आहे। आपल्याकडे 231 प्लॉट आता आहेत आणि हे 231 प्लॉट या लोकांना आपण 80,000 रुपये चेकने घेऊन त्यांना ताबडतोब ताबे साठेखत देणार आहोत वगैरे। आणि मंगळवारी म्हणजे परवापासून ह्या अशा पद्धतीने चेक घेऊन डोके जे आहेत ते जमीन मालक ते चेक घेणार आहे, त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला या लोकांना पावती देणार आहेत। आणि तो चेक वाटल्याबरोबर साठेखत आणि ताबा ह्या दोन्ही गोष्टी ते लिहून देणार आहे आणि ह्या लोकांना प्लॉट लगेच ताबडतोब ताब्यात दिलं जाणार आहे आणि पायाचा जो खर्च होता। या प्रसंगी ॲडव्होकेट कारभारी गवळी, अशोक सब्बन, जालिंदर बोरुडे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर काणूसुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई गणप्पा, अंबिका नागुल, अशोक भोसले, सखुबाई बोरगे, किशोर मुळे, पूनम पवार, सुरेखा आठरे यांची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज, मराठी, अहमदनगर।